भूसंपादनासाठी आणि त्या संदर्भामध्ये शासन स्तरावर याचा निर्णय घेऊन किती महिन्यामध्ये आपण कारवाई करणार एक, आणि प्रकल्पग्रस्तांचा स्वेच्छेने ठिकाणी पुनर्वसन करणार का, या दोन विषयासंदर्भात आपण उत्तर द्याव. माननीय सभापती महोदया, आपण हा निर्णयच घेतला की वेगवेगळ्या आंदोलनामध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असतील ते गुन्हे परत घ्यायचे, आणि त्या संदर्भात आपण यावेळी तर अतिशय खाली अधिकार ते देऊन टाकले, कारण नेहमी त्याला फार उशीर होतो म्हणून आपण जी समिती केली त्या समितीमध्ये आपण म्हणजे परिमंडळीय पोलीस उपायुक्त आणि जिल्ह्याकरता उपविभागीय अधिकारी महसूल किंवा सहाय्यक संचालक, त्यानंतर विभागीय पोलीस आयुक्त आणि उपविभागीय पोलीस अधिकारी असे अगदी सुटसुटीत कमिटी केली आहे. हो, कारण त्यांना वेळच नसतो ना, वेळ नसल्यामुळे मग ऍडिशनल सगळे घेऊन टाकले आपण, त्याच्यामुळे त्याच्या बैठकाही व्हायला लागल्या. आता या केसमध्ये त्या समितीने खरं म्हणजे निर्णय घेतला असता तरी काही हरकत नव्हती, पण त्यांनी निर्णय घ्यायच्या ऐवजी 353 ही कलमे गंभीर आहे असं सांगून याचा निर्णय शासन स्तरावरनं करणे योग्य राहील असं म्हटलेलं आहे. तर मी आपल्याला आश्वस्त करतो की साधारण पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी हा विषय मांडून, म्हणजे हा विषय नाही, आपल्याला याची सबकमिटी बनवावी लागेल, तर या संदर्भात मी सबकमिटी बनवून घेईन आणि कुठल्याही परिस्थितीत एक महिन्याच्या आत याचा निर्णय करू.